नमस्कार, मी सुलेखा तळवलकर आणि दिलके करीबच्या अक्क आणि अहोमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आजच्या अगला आधी दिलके करीबमध्ये भेटलो आहे, आज तिच्या अहोनासुद्धा भेटणार आहोत तिच्याबरोबर आणि दोघांबरोबर भरपूर गप्पा मारणार आहोत. चला तर मग माझ्या दिलके करीब कपलला भेटूया. रुजुता देशमुख आणि घऱ्या दादा ने शिरीष दादा. वेलकम टू दिल के करीब अग्ग आणि आहो. थँक्यू सुलेखा. सॉरी हा, मी आयुष्यभर तुला घाऱ्या म्हणतेय पण अचानक खरं खरं सांग हिच्या बरोबर करायला लागली आहे आणि त्याच्यानंतर खूप गप्पा झाल्या आमच्या आणि त्या गप्पांमध्ये तुझं वय कळलं आणि मला तेव्हा कळलं अरे नाही मला ए घाऱ्या नाही आहो शिरीष दादा म्हणायला पाहिजे तुला. काही हरकत नाही ग, सगळेच मला घाऱ्या म्हणतात त्यामुळे. ऍक्च्युली इंडस्ट्रीत सगळेच घाऱ्या म्हणतात त्यामुळे. सो सॉरी. अरे नाही नाही सिरियसली नाही नाही, पण आजच्या एपिसोड मध्ये घाऱ्या दादा बाबा शिरीष दादा म्हणे. अरे वेलकम टू दिलके करीब अग्ग आणि आहो. आणि मला खूप छान वाटतंय आणि तुम्ही जे काही छान कलर कोऑर्डिनेशन केलंय 25 वर्षानंतर सुद्धा हे करता तुम्ही थोडस. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. तुमच्या शो मध्ये यायचंय म्हणजे करायला नको का थोडस? हे तुमच्या काय आपल्या. बरं, तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल तर मी सांगणार. सो सोशल मीडिया प्रेझेन्स जो आपला आहे तो सगळं रुजुता सांभाळते. सो थँक्यू सो मच. अगं बाई थँक्यू. आणि तुला तर आपलं सगळंच माहितीये. सो तुला हेही माहितीये की तुमच्या दोघांचं स्वागत आपण भरपूर गिफ्ट देऊन करणार. आपली मैत्रीण निलिमा अमित, ती एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये अवेलेबल आहे आणि अमेझॉन वरून आपण विकत सुद्धा घेऊ शकतो. थँक्यू निलिमाजी. आपले एक बँगलोरचे मित्र आहेत समीर धोंड नावाचे आणि ते बिहेव्हिअरल सायन्स एक्सपर्ट आहेत. चिंध्या अनुबंधांच्या हे पुस्तक तुमच्यासाठी त्यांनी भेट म्हणून दिले. छान. वाव, हे वेगळंच आहे प्रकरण, है ना? तेच म्हणलं तर असं काहीच माहित नाही. किती छान. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि हा वाचन म्हणजे असा संपवतो पुस्तक. हो हो, फार स्पीड आहे त्याचा. इथे नको सुरू करू. डॉक्टर आरती सोमण साताऱ्याची मैत्रीण आहे आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. त्या किने स्किन केअर प्रॉडक्ट बनवतात केमिकल फ्री. आणि तुम्हा दोघांसाठी बॉडी ऑइल पाठवलंय, फेस ऑइल पाठवलंय, साबण आहे आणि फेस स्क्रब. वा वा, हे सगळं मी तर भरपूर वापरते आणि आता मी वापरायला लावीन. हो मला आवडतं केमिकल फ्री आयुर्वेदिक. फेस स्क्रब हे असे प्रकार साजरीला सुद्धा आवडतात माझ्या मुलीला, त्यामुळे सगळेच वापरू आम्ही. थँक्यू, थँक्यू सो मच. वापरून कळवीन मी कसं वाटलं ते. आणि NH25 हा जर का कुपन कोड वापरला तर आपल्या दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी 25% डिस्काउंट ठेवलाय निसर्ग हर्ब्स. वाव, 25%. प्लीज प्लीज जा, लगेच जा, एपिसोड झाल्यावर जा. थँक्यू. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. आणि त्या दगडात अशा सुंदर सुंदर वस्तू बनवतात. तुळशी वृंदावन आहे, सुपर आहे, फारच छान आहे. चौरंग आहे, किती गोड. आणि त्याच्यावरचं हे डिझाईन पण मला खूप आवडलं. हे नवीन आहे. येस. दिवा आहे. मेन म्हणजे हे सगळं आपल्या संस्कृतीला जपून असलेल्या गोष्टी त्या करतात. आणि तुला आठवत असेल तर, त्यांना आठवत असेलच, मी क्रिएटिव्ह माइंड्स कडून आणि दिलके करीम मध्ये बघूनच इन्स्पायर होऊन माझी जाऊ इंग्लंडला असते, त्यामुळे तिच्यासाठी यातल्या खूप गोष्टी मी घेऊन गेले होते. आपणच गेलो होतो लंडनला तेव्हा. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. पुण्याला आल्या होत्या त्या ना. हा करेक्ट. विद्याताई फडके ओळखीच्या आहेत का? नाही.
असा, कारण नाही मला असं वाटलं की तू तो आपला एपिसोड बघितला असेल, घरकुल परिवार संस्था, हा त्यांच्या इथे जाऊन त्यांच्या एनजीओ मध्ये जाऊन आपण एक एपिसोड केला होता. करेक्ट करेक्ट. सो विद्याताईंनी तुम्हा दोघांसाठी की नाही हा एक सेट पाठवलाय आणि हा हँड पेंटेड आहे. संस्थेमध्ये ज्या दिव्यांग महिला आहेत ना त्यांच्याकडून हा हे सगळं बनवून घेतात त्या. वा, आणि मी चहा प्रेमी असल्यामुळे कुल्लडकी चाय. वा वा, फारच सुंदर आहे. नाशिकला कधी गेला तर तिथे नक्की जायलाच हवं खरंच. किती खूप सुंदर संस्था आहे ना. हे बघ ना इथे ट्रेच्या मागे बघ ना. नाशिक माझं जन्मगाव आहे. माझ्या सासूचं माहेर. अच्छा. वा वा, फारच सुंदर. प्लीज सगळ्या त्या महिलांना सांगा आमच्याकडनं थँक्यू. आम्ही खरंच जाऊ, म्हणजे वर्थ व्हिजिटिंग आहे. प्रणती म्हात्रे, तिच्या ब्रँडचं नाव आहे प्रतिती. खूप लाडकी मैत्रीण आहे आपली आणि तुझ्यासाठी मस्तपैकी दुपट्टा पाठव. कमाल, हे बघ ना. वा 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 वा, किती सुरेख, छान आहे ना. फारच मस्त आहे. आवडला आवडला, खूप आवडला. आणि प्रतिती फेवरेट ब्रँड आहेच आहे आपलं. हो. आणि दिलके करीब च्या दिलके करीब आहे ते. करेक्ट करेक्ट. फारच सुंदर. थँक्यू, थँक्यू सो मच. खूप आवडला मला. निशांत आवळेना ओळखता तुम्ही त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि तुमच्यासाठी मस्त पैकी अशी कलरफुल बॅग पाठवली आहे. तू आता एवढं सगळं दिल्यानंतर बॅगची गरज आहे घेऊन जायला. आणि आम्हाला दोघांना फिरायलाही आवडतं, त्यामुळे अजून एक बॅग मिळाली. आणि आता तुम्ही चाललाय कुठे तरी. करेक्ट. आणि पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अगेन निशांत. चेरी पिक मस्त आहे ना कलर. फारच गोडे वेगळा आहे. आणि तुला माहितीये म्हणजे हे आपलं ठरला नव्हता हा एपिसोड, पण रिसेंटली आम्ही प्रवास करत होतो तेव्हा मी असं म्हटलं होतं की सारखे सगळे प्लेन घेते मी, जरा एक असं ओळखूला पाहिजे बेल्ट वर आपली बॅग आहे असं. तसं हे मिळालं. पण तसं ही खरं खरं सांगच्या मी खाली ठेवू का. तसंही म्हटलं खरं खरं सांगच्या सगळ्या दौऱ्यांना आपण दोघी चेरी पिकच्या बॅग घेऊन. येस, लंडनला सुद्धा चेरी पिक. आणि अशीच एक बॅग ऑलरेडी माझ्या एपिसोडच्या वेळेला मिळाली. हा टॉपची सुपर बॅग आहे, आम्ही भरपूर फिरत असतो. थँक्यू सगळ्या गिफ्ट साठी. थँक्यू आम्हाला नाही, सगळ्या स्पॉन्सर्सना. कारण खरंच खूप प्रेमाने करतात आणि म्हणजे ते नावं विचारतात आता कोण गेस्ट आहेत, आता कोण गेस्ट आहेत, मग तुम्हाला काय आवडेल त्याचा थोडा रिसर्च करतात आणि पाठवतात. सगळ्या स्पॉन्सर्सना थँक्यू व्हेरी मच आम्हा दोघांकडनं. सो गप्पांना सुरुवात करूया. येस, 25 वर्ष झाली ना ग. येस, म्हणजे 24 वर्ष लग्नाला. हा, 25 वर्ष भेटून. कसं भेटलात तुम्ही, कुठे भेटलात, कधी भेटलात? ऍक्च्युली सगळं उलटच आहे खरं तर. म्हणजे त्यावेळेला मी ऍक्टिंग करत होतो शाहीर नावाची सिरियल. अच्छा. आणि ही कॉस्ट्युम करत होती. त्यामुळे काही असं संबंधच नव्हता तिचा, मला माहित पण नव्हतं कोण आहे काय. आणि त्याच्यामध्ये सगळे अगदी अविनारकर पासून ते सगळे सगळे मोठे मोठे लोक त्याच्यामध्ये, हर्षदा, सचित पाटील, खूप जण भरपूर होते. आणि आम्ही वाई मध्ये शूटिंग करत होतो, मग तिथे भेट झाली. आणि दीपाली होती विचारे, ती कोरिओग्राफ करत होती. तिथे भेट झाली आणि तेव्हा काय असं काही काही पहिल्या भेटीत प्रेम बीम होत वगैरे असं नाही झालं. म्हणजे आमची तिथे सगळ्यांचीच खूप छान मैत्री झाली होती, त्यामुळे ती मैत्री तशी त्याच्याशी झाली. आणि मग हळूहळू हळू असं वाटायला लागलं की बाबा होऊ शकत का. अच्छा. हळूहळू म्हणजे किती हळूहळू? नाही नाही तसं नाही, तू म्हणतेस तेवढं हळू नाही. आम्ही एका वर्षात मला वाटतं, नाही अजूनही कमी, म्हणजे आम्ही मला वाटतं भेटलो, मैत्री झाली, मग मुंबईत आलो आम्ही आणि मग सगळे भेटायला लागलो एकमेकांना. मग हळूहळू आम्ही दोघंच भेटायला लागलो. मग वरळी सी फेस आमचा फेवरेट स्पॉट होता. आणि ते त्या म्हणजे आता हॉटेलचं नाव पण इतकं सुंदर होतं, ते गेलं बिचारा हॉटेल. आता म्हणजे नाही नाही हॉटेल नाहीये, नुसता बोल सुंदर मिलन. ओहो,
असं म्हणजे आम्ही काय ठरवलं वगैरे नव्हतं इथे बसून आम्ही लग्न करायचं ठरवलं क्या बात. आणि हा तुला म्हणजे तू त्यांच्यावर काम केलंस म्हणून राजन वागदरेंच्या ऑफिसमध्ये मी हिला राजन मित्र म्हणून भेटायला घेऊन गेलो ऍस्पायरिंग ऍक्ट्रेस आणि मी तिथून निघताना हिला म्हटलं की आपण या या तारखेला लग्न करूया. म्हणजे आम्ही आलो प्रेमात पडलो होतो एकमेकांच्या कमिट केलं एकमेकांना की ओके पण असं काही ठरलं नव्हतं. मी एकतर नुकतीच मुंबईत आले होते त्यामुळे लगेच लग्न करायचं नाही करायचं असं जरा कन्फ्युजन मध्ये होतो आम्ही दोघं. पण प्रेमात तर पडलो होतो मग एकत्र राहायची इच्छा पण झाली होती आणि ह्याच्या मनात ना थोडं तारखांचे हिशोब असतात आपोआप येतात. मी तेव्हा ठरवून नाही आता इतक्या वर्षांनी ठरवून येत असतील पण त्याला अशा तारखांचे हे आवडतात. तर तेव्हा 2 फेब्रुवारी 2000 अशी तारीख आली होती जवळ. तर मग त्याला असं वाटलं 2-2-2000 ही तारीख परत आपल्या आयुष्यात येईल की नाही माहित नाही. तर मी राजन सरांच्या ऑफिस मध्ये बाहेर वेटिंग असताना तिथे त्यांनी मला सांगितलं की आपण 2-2-2000 आहे तर लग्न करूया. तुम्हाला सांग की म्हणजे म्हणजे असं तारीख ठरवून आपण लग्न करायचं आहे असं एक थोडस गमतीशीर लग्न झालं. म्हणजे मला असं असं काही डायहार्ड विश्वास वगैरे असं नाही पण असं आता जसं साजिरीचा जेव्हा जन्म झाला तर तेव्हा ते डॉक्टर आले म्हणाले की असं 2-3 दिवसामध्ये आता पॉसिबिलिटी आहे. मी त्यांना म्हटलं 10 तारखेला होईल का. त्या म्हणाल्या की म्हणजे तिला नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल आहे. म्हटलं असं नाही की असं काही लोक असतील असे की ठरवून प्लॅन सीझर वगैरे नाही. ते म्हणजे असं का म्हणजे काय तुमचं म्हणणं काय. तर म्हटलं नाही 10 ऑक्टोबर आहे ना ते 10-10 होईल आणि देवाच्या दयेने ती 10-10 झाली. नॉर्मल डिलिव्हरी पण 10-10 झाली. आणि खरं सांगू माझं टायमिंग म्हणजे तिच्या जन्माचं टायमिंग नंतर यांनी हिशोब केला तर त्या सगळ्याची टोटल पण 10 होते. अच्छा पण हे सगळं ह्यालाच दिसतं पण ते असतं पण ना त्यामुळे सो असं लग्न झालं आमचं 2-2-2000 ला. सॉरी हे घ्या ना प्लीज दादा घ्या की. सो आम्ही जिथे बसलोय ना ते आहे नव मेजवानी निशांत म्हात्रेंचं आणि सी फूड स्पेशालिटी आहे इथे. पण त्यांनी आपल्यासाठी व्हेजिटेरियन ब्रेकफास्ट पाठवलाय. येस ऑफकोर्स. आणि मी इथे खाऊन गेलेली आहे. खूप छान जेवण असतं इथलं. मटण चिकन फिश हो अप्रतिम. आज जाताना पण मी पार्सल घेऊन जाणार आहे. क्या बात है, क्या बात है. घे ना बाळ. हो घेतलं मी. सो अळू वडी आणि कोथिंबीर वड्या. क्या बात है. कमाल. फारच मस्त. खूप सुंदर. मस्त नक्की आहे इथे. खूप छान जेवण असत. कमाल. त्यावेळेला हा तुला हिच्यातलं काय आवडलं होतं नेमकं. खरं सांगायचं तर ना मी जे काही वर्ष हिच्या आधी मी भरपूर वर्ष इंडस्ट्रीमध्ये होतो तर मला हिच्यातली महत्वाची गोष्ट काय आवडली म्हणजे म्हणजे तिचे आई वडील काय करतात हे मला माहिती नव्हतं. पण एक सुंदर दिसणारी मुलगी जी कॉस्ट्युम असिस्टंट म्हणून काम करते ना हे मला जास्त आवडलं. नाही तर नॉर्मली कसं असतं की सध्या तुलाही माहिती आहे तू पण एक ऍक्ट्रेस आहेस की मला ऍक्टर व्हायचं आहे किंवा ऍक्ट्रेस व्हायचं याच्याकडे त्याचा कल जास्ती असतो. म्हणजे चुकीचं बरोबर असं माझं म्हणणं नाही पण एक अशी मुलगी की अतिशय सुंदर दिसते आहे आणि ती खूप एफिशियंटली कॉस्ट्युम असिस्टंट म्हणून काम करते हा तिच्यातला त्यावेळी सगळ्यात पहिला आवडलेला मला खर तर गुण होता त्यावेळेचा. हे खर तर पहिलं कारण. आणि मग ओव्हरऑल मी तिची वागणूक बघत होतो. आपण अशी बघून बघून म्हणत नाही पण आता युनिटमध्ये अशी किती आम्ही जवळजवळ 7-8 दिवस तरी एकत्र होतो जास्त. एक आपल्याला साधारण अंदाज येतो की कोण कसं वागतंय काय नाही. तर म्हटलं अरे मुलगी छान दिसतीये वागते चांगली म्हणजे डाऊन टू अर्थ आहे माझं म्हणण्याचं. इट कुड बी अ गुड मॅच असं मला. आणि तुला ग मला तेव्हा तर काही असं आवडला होता वगैरे असं नाही. जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा नाही पण जेव्हा मी परत आलो मग आमची मैत्री झाली तेव्हा त्याच्यातला जो सगळ्यांना मदत करण्याचा जो गुण आहे ना सतत कुणाला तरी काहीतरी मदत करून त्या माणसाला जिथे आहे तिथून वर न्यायचं हे मी त्याला मी आले तेव्हा ते बघितलं आणि तो गुण मला त्याचा भयंकर आवडला. जो अजूनही आहे तो तेव्हा मला आवडत होता आता डोक्यात जातो.
कारण हा गुणच आहे, हा स्वभाव खूपच छान आहे. म्हणजे आता मला वाटतं सकाळी पण त्यांनी हा इथे येणार त्याचं पण, मग मी आता सुलेखाला हे सांगतो मग त्या हॉटेलवाल्याला ती मदत होईल, मग दिलके करीबला ही मदत होईल, असं सतत डोक्यात त्याच्या हेच चालू असतं. पण आता इतक्या वर्षांनी डोक्यात जातं असं अशासाठी म्हणाले मी की आता मला माहितीये की काही माणसं या त्याच्या स्वभावाचा फायदा घेतात आणि तो खूप बाजूला राहतो. छान आहे, लोकांचं चांगलं होतं पण मग त्याचा तो त्रासही होतो ना स्वतःला, तो त्याला होऊ नये एवढंच. बर, घरच्यांचं काय म्हणणं होतं? आता बेस्ट थिंग काय, सासूला विचारलं तर भेट. नाही पण मी सुद्धा तुझ्या बरोबर आता इतकी वर्ष काम करते, सो ती कशी आहे ते मला माहितीये. पण प्रत्येक कुटुंबामध्ये माहितीये आपली सून कशी असावी किंवा आपला जावई कसा असावा याबद्दल आपण काहीतरी ठरवून ठेवतो. आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा तुझ्या सासूला तुझ्याबद्दल काय वाटत ते ऐकूया. अरे हो, मला पण आवडेल. अगदी पहिल्यांदा जे मी जेव्हा तिला बघितलं तेव्हा मी परळच्या आंबेकर नगरमध्ये राहत होतो आणि तिथे ती आलेली होती. त्याच वेळेला माझी भाची पण आलेली होती अमेरिकेहून आणि नेमकी ही तिथे आलेली होती आणि आम्हाला शॉपवर स्टॉपला जायचं होतं परळ. ते काही मला माहिती नव्हतं तर ती म्हणाली चला ना मी नेईन तुम्हाला म्हणून. मग आम्ही दोघीजणी ती म्हणजे माझी भाची आणि ती आम्ही अशा तिघीजणी शॉपर स्टॉपला जाऊन आलो, छान मजेत खरेदी केली. ही माझी तिची पहिली आठवण आहे. त्यावेळेला मला माहिती नव्हतं की हिच्याशीच शिरीषचं लग्न नक्की झालेलं आहे म्हणून. तिच्यामध्ये ना एक प्रकारचा हळवेपणा खूप आहे आणि दुसरं म्हणजे ती आमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांना मदत करायला कधी मागे नाही पाहत, ती कायम तयार असते. हे तिचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे ती त्यावेळेला असं सांगणार नाही की मी आता दमली आहे तर मी जात नाही किंवा असं. अर्थात आम्ही तशी वेळ बघूनच तिला काही जरी सांगितलं तरी ती करते. पण हा तिचा एक मोठा गुण आहे की ती ज्येष्ठ नागरिकांची अत्यंत सौजन्याने म्हणा आणखीन त्यांची सगळ्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या सांभाळून वागते. हे तिचं वैशेष आहे. आणि दुसरं म्हणजे तिने कधीच काम करत असताना की बा आता तुम्ही हेच नाही माझ्या ना मुलीचं केलं तेच नाही केलं असं पण आमच्यावर कधी तिने कोणत्याही प्रकारे अविश्वास दाखवला नव्हता. कोणाशीच तिचा अविश्वास कधीच नसतो. आणि नातीचं आम्हाला करताना जो आनंद मिळत होता त्याच्याबद्दल तिचं किंवा आम्ही अमुक केलं नाही म्हणून कधीही काही ऑब्जेक्शन मला तरी काही आठवत नाही ते आत्तापर्यंत. सुदैवाने माझा वादाचा मुद्दा कधी आलेला नाही मला तरी काही आठवत नाही की आम्ही कधी काही कोणते हां कदाचित मतभेद असू शकतील पण वाद म्हणतात तसा कधी मला तरी काही आठवत नाही एवढ्या वर्षामध्ये. आता मी 22 वर्ष झाली त्यामुळे तेवढ्या ह्याच्यामध्ये. पूर्वी तर तिला बिचारीला वेळच नसायचा कित्येक वर्षी 10 वर्ष जवळजवळ लग्न झाल्यापासून. पण त्याच्यानंतर सुद्धा कधीच आमचं असं काही रागवा रागवी झाली आहे का बा बोलत नाही का अमकं नाही किंवा ती शिरीजवळ काहीतरी कुरकुर करते असं मला तरी कधी आठवत नाही. किंवा मुलीशी सुद्धा आजी असं का म्हणाली वगैरे असंही मला कधी आठवत नाही. सुदैवाने चांगली सून मिळाली असं मी म्हणेन. आणि मी नेहमी आमच्या सगळ्या लोकांना सांगते की मला जरी मुलगी नसली तरी मला दोन्ही माझी दुसरी पण एक सून आहे ह्या दोन्ही सुना अत्यंत सुस्वभावी आणि सज्जन मिळालेले आहेत. त्या कधीही माझा अवमान किंवा बाबांचा तिथे माझ्या मिस्टरांचा म्हणजे शिरीषच्या बाबांचा कधी अवमान केला आहे किंवा वेडवाकड काहीतरी वागलं असं मला तरी कधी आठवत नाही. त्यामुळे आम्ही सुखाने आत्तापर्यंत प्रत्येक वेळी राहिलेलो आहोत. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा. तिच्या आवडीनिवडी थोड्याशा वेगळ्या आहेत. त्या फक्त जर आम्हाला पहिल्यांदा आश्चर्य वाटायचं काय की विशिष्ट चवींच्या बाबतीमध्ये. पण
असं काही नाही की तिला त्या आवडलं नाही तर ती करणारच नाही किंवा म्हणणारच नाही. आता आम्ही केलं, तुम्हाला आवडतं तुम्ही खा, मग आमच्या घरी अशीच पद्धत आहे की ज्याला जसं जे आवडतं ते त्याच्या पद्धतीप्रमाणे केलं जातं आणि त्यात कोणालाही काही कुठली नाराजी वगैरे असं काहीही नसतं. हे एक आमच्या घरातलं वैशिष्ट्य आहे, त्यात ती पूर्ण सामावून गेलेली आहे. आणि असं मला कधी वाटलं नाही की बा ही सून म्हणून काहीतरी तिच्याशी आपण वेगळं वागतो आहे, किंवा मलाही वाटत नाही की तिलाही असं कधी माझ्याशी काही बोलताना अनुमान वाटलं असेल की हे बोलू का नको, करू का नको. कुठल्याही विषयावर आम्ही दोघी अत्यंत मोकळेपणाने बोलू शकतो, आपापली मतं मांडू शकतो, त्यामुळे कसल्याही प्रकारचा आम्हाला एकत्र राहताना सुद्धा कधीही त्रास झालेला नाही असं हे विशेष असं मला वाटतं. किती गोड ग. बर, तू लग्नाच्या आधी सुद्धा करिअर करायला लागली होतीस, तो लग्नानंतर सासूचा पाठिंबा कसा होता करिअरसाठी? खरं सांगू, मला कुठल्या जन्मीचं माझं पुण्य आहे मला माहित नाही. मला भयंकर गोड सासू सासरे मिळालेले. सासरे आता नाही आहेत पण आय स्टील मिस हिम. म्हणजे खरंच देव माणसं आहेत. म्हणजे मी नेहमी म्हणते की एखादी सासू चांगली मिळणं हे केवढं पुण्य असेल माणसाचं, ते माझं आहे. त्यामुळे सपोर्ट म्हणजे कमाल सपोर्ट. एकतर जोशांकडे काही फिल्मी बॅकग्राऊंड नाही, नाटकाची बॅकग्राऊंड नाही, हा कॉलेजमध्ये असल्यापासून कामं करतो एवढंच त्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे इतकं हेवायर स्केड्यूल, इतकं वेड्यासारखं काम याची त्यांना सवय नाही. पण त्यांनी जो मला सपोर्ट केलाय ना, अनबिलिव्हेबल. म्हणजे ही माझ्या घरून सुद्धा भीती होती आई वडिलांना माझ्या, कारण आमच्याकडे नाटकी वातावरण, सगळं सतत नाटक लहानपणापासून. आणि आता हिनी लवकर लग्न केलं, मग हिला परवानगी मिळेल ना वगैरे, तर कॉन्ट्रास्ट. परवानगी म्हणजे तू जा आम्ही आहोत. म्हणजे मी प्रेग्नंट झाल्यावर मी 9व्या महिन्यापर्यंत मी काम करत होते. साजरी झाल्यानंतर मी 2 महिन्याला कामाला सुरुवात केली. हे केवळ माझ्या सासू सासऱ्यांमुळे आणि अर्थात त्याच्यामुळे पण. त्यामुळे भयंकर माझ्या करिअरला सपोर्ट जो मिळाला ना त्यांच्याकडनं. आणि तेव्हा ते पुण्याला रिटायरमेंट नंतर म्हणून गेले, पण तुला हवंय ना आता आम्ही येतो राहायला. ते उठून मुंबईतून आमच्याकडे राहायचे. साजरीकडे आम्ही बघतो तू जा, तू काम केलं पाहिजेस. किंवा साजरीला सुद्धा सांगताना माझ्या तर मते साजरीवर मॅक्सिमम त्यांनीच संस्कार केलेत. कारण माझ्यापेक्षा जास्ती त्या तिघांबरोबरच ती होती. त्यामुळे फार म्हणजे फार म्हणजे मी बोलतच नाही माझ्या सासू सासऱ्यांवर, इतके गोड आहेत ते. म्हणजे तू काय सांगशील तुझ्या सासू सासऱ्यांबद्दल? नाही म्हणजे आपण म्हणतो ना झपाटलेली व्यक्ती. मला त्यांचं म्हणजे प्रचंड कौतुक, कारण आमचं लकीली काय झालं, आमच्या दोघांचे प्रोफेशन सेम. मी पण बँकेत होतो, ते पण बँकेत, आणि मी पण बँकेत असताना सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या जेवढ्या मला जमतील तेवढ्या मी ऍक्टिव्हिटी बँक सांभाळून केल्या. अर्थात सेम गोष्ट त्यांनी केली. म्हणजे त्यांनी जे काही 2500-3000 आणि ना कुठेही बडे जाव नाही काही नाही, आणि नितांत नाटकावरती प्रेम. याचं कारण असं, प्रॉफिट नाही होत आहे ना हरकत नाही, लॉस होत नाहीये ना तो कुठेतरी 300 किलोमीटर दूर जाऊन प्रवास करा आणि ते प्रयोग करून तिथे परत या. स्वतः सगळं नाटकाचं विकत घ्या. प्रचंड म्हणजे अशी व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये असू शकते ऍज अ प्रोड्युसर म्हणून, हे मला म्हणजे खरंच त्यांचं भयंकर कौतुक ह्या बाबतीत दोघांचं आहे. आणि तू बिलीव नाही करणार, म्हणजे आम्ही नंतर नंतर तर आम्हाला वेळ लागायचं. ह्यांच्या घरात तू कधी गेलीस ना कधीही, मी अजिबात तुला खोटं सांगत आहे, तालीमच चालू असायची. आज राजाराम नाही म्हणजे हा नाही, परवा तो नाही, तेरवा तो नाही, तर ना म्हणजे आई चहा करून करून पागल कशी होत नाही असं मला. पण दोघेही म्हणजे दोघांना हॅट्स ऑफ, त्यांनी खूप म्हणजे खूपच. आणि ह्यांच्यावरती जी म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मुलीनी जर तिला कुठलाही क्षेत्र द्यायचं असेल तर तिने जसं प्रत्येक गोष्ट तिला माहिती असावी तसं हिने बॅकस्टेज मध्ये हिला काम करायला लावलं. म्हणजे असं नाही की ही प्रोड्युसरची मुलगी आहे आणि प्रोड्युसर हिरो आहे म्हणून तू हे नाही करायचं. हिने साऊंड पण ऑपरेट केला, हिने लाईट्स पण केले, हिने सेट पण लावला. तर हे सगळ्यात मोठं मला त्यांच्याबद्दलचं मला कौतुकच त्या दोघांचं कवक करावं तेवढं थोडं. मस्त. एक प्रश्न विचारू का? चालेल. वयाचं अंतर आहे ना ग दोघांमध्ये? आमच्या दोघांमध्ये आहे.
तर तो प्लस पॉइंट असतो का मायनस पॉइंट असतो? मला वाटतं सिच्युएशनल आहे, काही काही वेळेला प्लस पॉइंट आहे, काही काही वेळेला मायनस पॉइंट आहे, पण तू तुझं मत सांग. नाही बरोबर आहे, म्हणजे आपण असं म्हणतो की जर वय जास्ती असेल तर त्याला एक्सपिरियन्स जास्ती कधी कधी असू शकतो, कधी कधी, माझं असं म्हणणं नाही. आणि नेमकं मी त्या क्षेत्रातच होतो, त्यामुळे ही जसं माझ्याबद्दल म्हणली की मला मदत करायला भरपूर लोकांना आवडतं आणि त्याचे होणारे परिणाम दुष्परिणाम दोन्ही असतात, तसं हिला मी पहिल्यापासून हिला काही गोष्टी मी म्हणजे प्रीचिंग नाही, कारण माझं मत असं आहे की प्रत्येकाने अनुभव घ्यावे. पण जेव्हा मला असं कळायचं की ही आज जरा ही एखाद वेळे चुकीच्या माणसाशी ही किंवा मैत्रिणीशी ही काहीतरी प्रोजेक्ट करते, त्यावेळेला जेव्हा हे मिळालं तर ते काय होतं म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की वयामुळे ना तुम्हाला एक तर थर्ड सेन्स असतो, बरोबर बरोबर, किंवा तू हे करतेस हे तू कर, पण मला असं वाटतं ते विचार करून कर. हे कधी कधी चुकलं पण माझं नाही असं नाही की चांगले अनुभव पण आले त्याचे, पण मला असं वाटतं की हा एक ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो. मे बी असं कधी फोर्स नाही केला की मी आजपर्यंत जेवढी प्रोजेक्ट केली त्याच्यात 95% सगळं तिचेच डिसिजन होते. अच्छा. नाही असं नाही, पण असे काही डिसिजन तिचे चुकले पण की जे आता जसं ती म्हणाली तशी की माझे जसे डिसिजन चुकले आणि तर मैत्रिणी काही चुकल्या किंवा मित्र काही चुकले की ज्यांनी तिला यूज केला तिचा, तर ते मला जरा आधी वयामुळे कळतं असं मला एक फिलिंग आहे. तू काय सांगशील? मी म्हटलं तसं सिच्युएशनल म्हणजे काही बाबतीत फायदा होतो जसा असा की अनुभवानुसार त्याला मला सांगता येतं, पण एका पॉईंट नंतर मला त्याला सांगावं लागेल की एक मिनिट आता माझाही अनुभव झालाय तसं. आणि त्यामुळे आणि मला असं वाटतं निगेटिव्ह असं आहे की वादावादीसाठी हा एक कायमचा मुद्दा असू शकतो, कारण दोन वेगळ्या पिढ्या एका घरात राहत आहेत नवरा बायको म्हणून, त्यामुळे वादावादी मे बी काही गोष्टींवर उगच जास्ती होते, कारण आणि कुणाची चूक नाही, तो त्या वयातल्या मी या वयातली आहे तर ते क्लॅश होणारच आहे, त्यामुळे ते मॅनेज करून सांभाळायला मला असं वाटतं मला एक 10-12 वर्ष तरी गेली टू मॅनेज दॅट विथ काय म्हणतात सेन्स, शांतपणे गोष्टी हँडल करणं. सो पण ठीक आहे, म्हणजे त्यात पण मजा आहे, पण मला असं वाटतं आमच्या दोघांच्या बाबतीत प्रेम हा फॅक्टर इतका वरती आहे ना की या काही गोष्टींना आपण सरपास करू शकतो बघ. नाही नाही, पण माझं प्रेम आहे ना म्हणजे इन द सेन्स म्हणजे ही जे म्हणते त्याला थोडस मी असं हे म्हणेन की तिला म्हणायचंय असं की काळजी पोटी मी हे तिला सांगत होतो, हे एक 8-10 वर्षानंतर आम्हाला दोघांना रिअलाइज झालं म्हणजे वादावादी वॉज नॉट ऑन. नाही पण वादावादी काय प्रत्येक नवरा बायकोत असं, मला असं वाटतं की त्या वयामुळे मे बी आमच्यात जास्ती झाली की काय, पण असं मला वाटतं की इतरांमध्ये असेलही भरपूर. आणि पण मला असं पर्सनली वाटतं की वादावादी व्हायचं मेन कारण की अरे तुला कळत कसं नाही आहे की मी तुला हे सांगतोय तू हे करू नकोस, मला माहिती आहे की तू प्रॉब्लेम होणार आहे, पण आणि आता तर तिसरी पिढी आहे ना ऍक्च्युअली सासू घरात आहे, चार पिढ्या आमच्या राहतात घरात. तुला पटकन कळतं ना साजिरी कोणती आणि रुजुता कोणती? पण हे खूप जण सांगतात म्हणजे खूप सासरे म्हणायला लागले होते की साजिरीला एक सवय की ती जर मला मिस करायला लागली ना तर ती माझे घरातले कपडे ती वापरते, माझाच गाऊन घालेल किंवा माझाच नाईट ड्रेस घालेल असं काहीतरी, तर ती तो असं घालून जर सकाळी स्वयंपाकघरात दिसली तर बाबांचं असं व्हायचं की नक्की कोण आहे. आणि मग मला एकदा सासऱ्यांनी सांगितलं होतं तुला असं वाटेल म्हाताऱ्याला वेळ लागलाय पण तुम्ही दोघी खूप सारख्या दिसत, पटकन टपली मारली मी तर असं समजून आपण ते भयंकर जोवियल होते, पण अतिशय म्हणजे सतत जोक चालू असायचे, त्यामुळे त्यांचं असं असायचं की आता कळत नाहीये तुमच्या दोघींपैकी कोण आलाय इथे. आता त्याचं कपड्यांच्या बाबतीत घरातली कामं खूप करतो शिरीष, त्यामुळे कपड्यांच्या बाबतीत त्याचं असं होतं आता तुमचे कपडे मला ओळखूच येत नाही, सेम साईज आहे आवडून ठेवायचे असतील कपडे तर कोणाचे काय ते तू करतोस हे सगळे करायला पाहिजे. मला असं वाटतं सुलेखा पर्सनली मला असं म्हणजे कोणाच्याही म्हणजे नॉट इन ओनली अवर प्रोफेशन की ज्या प्रोफेशन मध्ये एक बाई
जर घराबाहेर जात असेल, तिच्या आनंदाने जात असेल, ती पैसे कमवून आणत असेल, नाही आणत असेल पण चांगल्या कामासाठी जरी ती जात असेल तरी सी माझं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की लग्न म्हणजे काय आहे की दोन जण तुम्ही एकत्र येता मग ही कुठली की तू हे काम कर मी हे काम कर आय डोंट म्हणजे मी पहिल्यापासून हे आमच्याकडे आई बाबांनी पण हेच केलं तिच्याकडे पण आई वडिलांनी हेच केलं हे करायलाच पाहिजे असं म्हणजे मी म्हणाले मगाशी तसं सासू सासरे प्लस हा पण साजरी लहान असताना मी बाहेर जाणं मी आई म्हणून तिला मिस करते पण डायपर घालण्यापासून बाटलीतून दूध पाज सगळ्यांनी केलेलं आहे क्या बात किती गड रे पण हे करायला पाहिजे असं माझं स्ट्रॉंग मत आहे कारण काय शेवटी आपलीच मुलगी आहे ना म्हणजे असं आणि तुमचं तर क्षेत्र असं आहे किंवा रादर आपलं क्षेत्र असं आहे की तुम्ही गेलात की 12 तास तुम्हाला अल्टरनेटिव्ह नाही ना बिकॉज यू हॅव कमिटेड टू समथिंग त्यामुळे मी कामाच्या इथे गेल्यावर ना मी इथून पूर्ण रिलॅक्स्ड असते साजरी लहान असताना सुद्धा मला कधीच फोन करून हे खायला केलंय का मग तिला आता हे खायला द्यायचं असा कधीच स्ट्रेस नसतो मी बाहेर गेले की मी घरी आले की मग मी घरची असते दिवसभर प्रेमापोटी जेवढे फोन होतील तेवढे पण माझ्यावर कधी हा स्ट्रेस नसतो की हे होईल ना काम ते नाही झालं तर सासू सासरे सांभाळायचे हा सांभाळ तिघांपैकी जो अवेलेबल आहे ना तो ए टू झेड काम करतो मग मला कशाचा स्ट्रेस नसतो हे अंडरस्टँडिंग असणं खूप महत्वाचं असतं त्याशिवाय नाही करता येणार म्हणजे बाहेर काम आणि ते प्रेमापोटीचे फोन मी ऐकलेत बरं का कुठे पोचलीस काय जेवलीस आता काय सगळं व्यवस्थित ना बुकिंग चांगलं आहे ना प्रयोग कसा झाला क्या बात आहे बरोबर सेकंड ऍक्ट मध्ये हिचा सीन चालू असताना की ही आली की एक फोन कर किती झालं बुकिंग आणि फोनवर शिट्ट्या वाजलं की समज म्हटलं असं की हे प्रत्येकाने करायला पाहिजे सुलेखा पण करत नाही करायला पाहिजे मान्य तुम्ही करता हे कौतुक आहे तर ते घे अरे वा बर घे तर तुम्हाला आता कळलं नसेल फोनवर शिट्ट्या वाजल्या म्हणजे काय ते पण हिची जी रिंगटोन आहे रिंगटोन ना ती शिरीषनी वाजवलेल्या शिट्ट्या वाजवून दाखव ना गाणं वाजवून दाखव ना मला यायचंय कार्यक्रम हे असं अख्खे तुम्ही कार्यक्रम करता किती तास दोन तासाचे आणि गाणी पण म्हणजे हा आता गाऊ पण लागलाय त्यामुळे गाणारे पण असतात सो सिंगर्स पण विसलर्स पण कॉम्पेरिंग असतं त्या गाण्यांची माहिती असते व्हिडिओ स्क्रीनिंग असं फुल एंटरटेनिंग कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम जर का कुणाला घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुझा नंबर वगैरे दिलेला चालेल का ऑफकोर्स हो कमाल कमाल मी तर येणारच आहे अरे म्हणजे काही असे चंक्स मी ऐकलेत हिने मला काही व्हिडिओ दाखवलेत आणि कम्पेअरिंग तू करतेस कार्यक्रमाचं करत आता ऍक्च्युली यांनी नवीन शो काढलाय प्रदीप वेलणकर करतायत हो क्या बात आहे मस्त हिंदी मध्ये करतात त्यांचं हिंदी खूप छान आहे त्यामुळे त्यांना पण हिंदी जुनी गाणी बॉलिवूड इतकी आवड आहे की सो ते कॉम्पेरिंग करतात अजून पण आमची एक मुलगी आहे ती पण कॉम्पेरिंग करते हा एक वेगळा शो आता अजून छान झालाय म्हणजे विसल विसल ओरिएंटेड जे शोज होते ते आम्ही फेसबुक वरती केले तेव्हा ही अँकरिंग करायची बरोबर साजिरी टेक्निकल सपोर्ट होती ज्यावेळी विसल शोज केले लॉकडाऊन मध्ये आम्ही करायचं होते तेव्हा निमिषा वालावलकर म्हणून अँकर होती पण आता एक वेगळा सेटअपच चेंज करून आता इट्स नॉट अ प्रॉपर विसल विसल शो पण वेलणकरांच्या वेगळ्या कॉन्सेप्ट क्या बात आहे आणि हे जे विसल करून तू अख्खी गाणी ऐकवतोस त्यासाठी रियाज कसा करतोस मी एक तास विसलिंग करतो ए नको थांब जरा
मी आणखीन काही प्रश्न विचारत नाही कारण मला ह्याच्यावरती एक अख्खा एपिसोड करायचा. नाही वेगळीच कॉन्सेप्ट आहे आणि आतापर्यंत असं कोणी केलं नसावं मराठीमध्ये. आणि हा ज्या पद्धतीचा विसल करतो ना खरंच ते खूप रेअर आहे कारण त्यातून ना म्हणजे सगळे प्रेक्षक सुद्धा म्हणतात की शब्द कळतात भावना कळतात विसल खूप जण करतात पण तुम्ही जर कम्पेअर केलं ना एक तर मला असं वाटतं तो ऍक्टर असल्यामुळे बेसिकली त्यातून तो भावना काढतो आणि लताबाईंची वगैरे गाण्याची वर वगैरे जाणारी विसल म्हणजे ते थोडं छानच टॅलेंट आहे. पण आता नको ओके सॉरी पण त्या कार्यक्रमात मी नसेन ना कौतुक करायला. नाही पण नको करेल आणि मला खरंच कौतुक आहे तुझं खूप वर्ष खूप प्रेम आणि खूप कौतुक. पण मी तुला कधीपासून मी तुला कायम पहिले म्हणजे आपले पहिल्यांदा रिहर्सलला पण मी बोलायचं की बाबा कसे तेव्हापासून तुला तू एवढी असल्यापासून रुया ना करे तुमचा माझा तुझा नाही नाही माझा नाही कारण वडीलच रुया ना काय उभे म्हटल्यावरती मला काही स्कोपच नाही. ऍक्च्युली मी तुला सहज म्हणून आता विषय निकाल म्हणून सांगतो तू ना रुया नाक्यावरती ना तुझे 10 एपिसोड होतील अशी लोक आहेत. कमाल लोक आहेत म्हणजे प्रभावळकरांपासून ते वंदनाताईंपासून महेश मांजरेकर पासून सगळे. एनिवे आणि डॅडी अगदीच नाक्यावरती उभा असायचा सो त्याच्यामुळे मला बंक सुद्धा मारता यायचं नाही म्हणजे येऊन कट्ट्यावरती सुद्धा बसायचं नाही. अरे सो सॉरी परत एकदा ऍडमिशन कट्ट्यावर बसायला नाही मिळालं म्हणजे बरं. आणि तो ना कसा आहे की तो यंग आहे ही इज व्हेरी यंग पर्सन ॲट हार्ट तर माझे सगळे मित्र जे आहेत ना ते त्याचे मित्र आणि त्याचे मित्र माझ्या वयाचे सो मला कंपल्सरी सगळ्या गुड लुकिंग पोरांना काका म्हणायला लागतं. एक वेगळं हो म्हणजे डॅडीचा बेस्ट फ्रेंड आहे वामन दुभाषी सो त्याला म्हणजे तो माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठा असेल रुया मध्येच आणि लॅब मध्ये सोना जा पटकन वामनला सांग बाहेर ये म्हणून तर मी वामन काका आणि त्याच्यावरून सगळे त्याला इतके चिडवायचे इतके चिडवायचे पण मी काय करू त्याचे सगळे माझ्या वयाचे मित्र यार बिचारे ते मित्र पण एवढी सुंदर मुलगी आणि सगळ्यांसमोर सगळ्या काय दुःखद आहे म्हणजे अशी मज्जा मज्जा रुया नाक्याची. पण खरंय तुझं की रुया नाक्यावरती खूप एपिसोड दिले अगदी पण आपल्या दिलके करीबवर सुद्धा खूप रुयातले येऊन गेले. येस माझी सासू रुयाची हो हो बरोबर करेक्ट करेक्ट आणि निम्मी इंडस्ट्री आय थिंक रुयातली अगदी बरोबर. असे काही गुण आहेत का की तुम्ही एकमेकांचं घेतलेत आता इतक्या वर्षानंतर असं होत बघ ना. मी थोडस असं म्हणू शकतो की मी आता जो करंट प्रोफेशन मध्ये मी आहे त्या प्रोफेशन मध्ये आणि हिच्याकडून मी जो प्रयत्न करतोय तो म्हणजे जास्त पेशन्स एखाद्या गोष्टीकडे. मला पेशन्स नाही अशातला भाग नाही पण अशा काही वेळेला गोष्टी घडतात ही नाहीच म्हणजे नाहीये तर ते मी प्रयत्न करतो आहे की म्हणजे अवॉइड करायची मग ती गोष्ट. पेशन्स म्हणजे काय की मी असा आहे किंवा होतो की जर एखाद्या माणसाने मला फसवलं तर मी डायरेक्ट फुली मारून टाकतो त्याच्यावरती म्हणजे त्याचं भलं हो मला त्याच्याशी. म्हणजे प्रेम तर खूप प्रचंड प्रेम आहे पण राग आला की बंद दुकानच. हा म्हणजे माझं म्हणणं तू तुझ्या मार्गाने जा मी माझ्या पण हिचं असं नाही. त्या व्यक्तीने कितीही वेळा काही करत तरी 8 वेळा 9 वेळा 10 वेळा तर ते आता मी काही गोष्टी त्या व्यक्ती बघून अडॉप्ट करायचा प्रयत्न करतोय हा तिच्यातला मी घेतलेला एक. आणि मी अजून प्रयत्न करते तो म्हणजे त्याचा जसा पी आर आहे ना मी असं म्हणेन की जिथे जाईल तिथे मैत्री. म्हणजे पूर्वी पार्कात असा विनोद होता की घाऱ्या ला सगळे ओळखतात घराला इकडे ओळखतात तिथे ओळखतात मग तिथे जाऊन पोपनी मी एका चर्च मध्ये गेलो होतो या देशात पोपनी वळून बघितलं आणि म्हणाला नाही पण घाऱ्या कुठे आहे तर मला असं की 1 मिनिट मी कुठे समजा आयर्लंड मध्ये वगैरे असं काही हा विनोद होता पण इतकं तो जिथे जाईल तिथे म्हणजे आता थोड्या दिवसांनी आकाश शिंदेची मैत्री असेल तर आपल्याला आश्चर्य नाही वाटणार इतकं. आणि
कुठल्याही लेवलचा माणूस हा म्हणजे त्याचं ते खूप गोड आहे, सगळ्यांशी तो बोलतो. मग त्याचं आता जाता जाता इथे काउंटरवर तो बोलणार, त्यांचे नंबर घेणार, किंवा त्याच्याकडे असे, किंवा आता एखादा उबरवाला आवडला त्याचा नंबर घेतला, कंडक्टर बसचा असे म्हणजे काय कंडक्ट मी सांगतो ना तो कंडक्टर तो बस आली का मी बघतो असं. सो ते मला अजिबात जमत नाही, ते मी घेण्याचा प्रयत्न करते. नाही पण तुला येतं ते, मी बघते ना. नाही नाही नाही, ती म्हणजे मी करते ते वेगळ्या लेवलच आहे. पण ती ना, तिला सगळ्या बॅकस्टेज वाल्यांची नावं माहिती असतात. तिला ना प्रत्येक थिएटर मधल्या तिकडच्या काम करणाऱ्या लोकांची नावं माहिती असतात. त्यांना जाऊन ती भेटते, त्यांना ग्रीट करते. आणि मला असं होतं एवढं कसं तुला सगळं माहित असतं. पण मग सुलेखा, मी तुला ऑनेस्टली सांगतो, हे तुमच्या खरं खरं सांगचं आणि तुझ्या टीमचं हे खूप मोठं माझ्यावरती असलेले उपकार असं म्हणू शकतो. कारण मी नेहमी सांगतो एक मिनिट, पण म्हणजे मी माणूस घाणी असं नाही, पण एवढं आहे माणूस घाणी नाही, 800% हा करतो. माझं म्हणणं, मी दोन तिला मोठी एक्झाम्पल्स देतो. म्हणलं एक स्मिता तळवलकर आणि सुकन्या, या दोघांना वेगळे कुठेही त्यांची ओळख असू शकते. माझं म्हणणं काही काम झालं पाहिजे अशातला भाग नाही, पण त्यांनी कधी ना कधी तुम्हाला. पण मला असं वाटतं की तो स्वभाव असो किंवा ती नॅक असते, ती प्रत्येकाला जमते असं नाही. पण आता तू म्हणतेस, तू माझं जे बघितलंयस त्याच्या 800% जास्ती हा करतो. म्हणजे मला तुझंच जास्ती वाटतं. म्हणजे ही जनरली काय रे, तब्येत कशी आहे, काय झालं होतं त्याला, तुला माहित नाही, त्याला 3 दिवस ताप होता. मग मी कुठे होते, मी इथेच असते ना. पण हे आहे माझ्या, पण खूपच झालंय म्हणजे आता तिच्यात ते खूप गोड वाटतं मला. पण ते मला जमवायचंय अजून, मला कधी जमेल माहिती नाही. आणि 800% म्हणजे या जन्मात तरी मला नाही जमणार. ए लग्नात तिने उखाणा काय घेतला होता तुला आठवतंय, किंवा तुला तरी आठवतंय? अजिबात नाही, खरंच नाही, जेन्युइनली नाही आठवत. 24 वर्षांपूर्वीचं आठवायचं म्हणजे किती अवघड आहे सांग तू मला. तरी सुद्धा जर का घ्यायचं असेल चांगला आहे का वाईट आहे, तो आठवत तर नाहीच आहे तो. ठीक आहे ना, हरकत नाही, हरकत नाही. पण आता जर का घ्यायचं असेल तर ए तुला पण घ्यायचंय असं नको. उखाणा हो म्हणजे ऑफकोर्स येस. अरे पोज बघ त्याची, आता घे बघू, बघू बघू येतोय का. तू पण विचार करतो वर. अरे बाबा. ओके, आता एक असंच रँडम मनात क्रिएट केलाय. आज माझ्या समोर आहे कोथिंबीर वडी. घराचं नाव घेते, आमच्या प्रेमात नको पडायला खडी. ओ क्यूट, बापरे बापरे, क्यूट आहे ना, नाईस, छान आहे. कोथिंबीर वडी, आता तू हळू वडी आणि मी चहा. वाईला भेटली जाता जाता, वाईला भेटली जाता जाता आणि गळ्यातच पडली रुजुता. ओ हे पण गोड आहे, खूप गोड आहे. अरे आता सुचलंय, क्या बात है, क्या बात है. अरे लोक बघतोय, मस्त मस्त मस्त. लग्नात जेवण काय होतं ते आठवतंय मला, आठवत सॉन्ग टिपिकल होत म्हणजे किंग जॉर्ज मध्ये रिसेप्शन होत एक आणि एक पुण्यात होत, पण दोन्ही माझी शाळा नेहमी सारखं गाळूची भाजी, मग जिलबी होती, कोशिंबीर, टिपिकल आपलं होत ते मराठी लग्न, बिरड्याची उसळ. तुम्ही काही बोलायला, आम्ही कुठे बघायला जातो, तू काही म्हटलं तरी मला होच म्हणायला लागला. हो का, शेवटी आहे ना ते, शेवटी ते आईस्क्रीम च ते देतात ना, काय ते मला नाही आठवत, जिलबी आठवतीय. साजिरीचा लाडकं कोण आहे, आई की बाबा?
थोडस अवघड आहे. नाही पण आई असते. नाही नाही असं काही नाही. रिझन सांगतो काय ते की ती नसते ना घरी. शी मिसेस हर अ लॉट. म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत जर आपण प्रवास बघितला तर जवळजवळ तिच्या वर्षाच्या म्हणजे अगदी तिच्या जन्मापासून ते जवळजवळ पुढची 18-19 रुजुता प्रचंड काम करू. प्रचंड म्हणजे प्रचंड. त्यामुळे डेफिनेटली शी मिसेस हर अ लॉट अँड ग्रेट बॉन्डिंग बिटवीन. हो ते मी बघितलं. म्हणजे आमच्या मैत्री आहे दोघींची. येस डेफिनेटली थोडस तरी असं तुला वाटतंय. गुड थिंग माझं काही असं. आणि तुम्ही ठरवलं होतं की एकुलती एक मुलगीच हवी म्हणजे एकच मुलगी. मला आधीपासून दोन हवी होती जन्माला झाल्यावर पण माझ्या मनात दोन होती. याला असं काही नव्हतं की एक का दोन. त्याला एक वाटत होतं पण नंतर त्या वाढवण्याच्या प्रोसेस मध्ये मी खूप कन्फर्म झालं माझं की नाही नाही. सो एकालाच जर मी वेळ देऊ शकत नाहीये मला त्रास होतोय तर दुसरं नको असं एक मनात तेव्हा ठरलं. पण तुझं असं नाही. करेक्ट करेक्ट. की आम्हाला दोघांनाही एका पर्टिक्युलर लेवल नंतर असं वाटलं की जर नाहीच आहेस तू घरात आणि मी पण बँकेत नोकरी करायची त्यामुळे दिवसभर मी नसायचो तर मग बेटर आहे एकच आहे तिला आपण मॅक्सिमम जेवढा वेळ देता येईल तेवढा आपण. आणि हे पण दोघे भाऊ आम्ही पण दोघे भाऊ बहीण त्यामुळे माझ्या मनात असं होतं की तिला पण असावं कोणीतरी. पण गेल्या काही वर्षात साजरी पण शी इज हॅपी की ती एकटी आहे. मला असं नेहमी वाटायचं की मुलं म्हणतात ना की मला भावंड हवं तर ती उलट असं म्हणते की नाही फक्त माझे आई बाबा आहेत. शी इज हॅपी त्यामुळे. तर माझ्या आई बाबांचं प्रोफेशन वाईज थोडस कॉमन प्रोफेशन नाही आहे त्यांचं किंवा मी असं म्हणेन की फिक्स्ड वेळेचं काम नाही आहे. पण प्रत्येक प्रोफेशनसारखं त्याला पण तोटे आणि फायदे आहेत. कधी कधी म्हणजे महत्त्वाच्या प्रसंगी किंवा माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना नाही काय म्हणतात त्याला प्रेझेंट राहता येत. पण कधीच लहानपणापासून मला असं फिलिंग कधीच आलं नाही की माझे आई बाबा माझ्यासाठी नाही आहेत किंवा मला वेळ देत नाही आहेत. म्हणजे स्वतःचं काम सांभाळून दोघेही स्वतःचं काम सांभाळून मला वेळ देणं खूप मला असं वाटतं की आता मी मोठी झाल्यावर मला कळतं की ते तेव्हा केवढं अवघड होतं. पण मला कधीच असं वाटलं नाही की ते दोघं माझ्यासाठी नाही आहेत किंवा मी एकटी आहे किंवा असं मला कधीच वाटलं नाही. आणि त्या दोघांचं म्हणायला गेलं तर म्हणजे मला असं वाटतं की ते दोघं एकमेकांना खूप छान बॅलन्स आउट करतात. की म्हणजे कधीतरी आई तिचं 60% देते कधीतरी बाबा तिचं 60-40 त्याचं 60 देतो. तर मला असं वाटतं की माझ्यासमोर एक खूप छान उदाहरण आहे ॲज अ कपल किंवा ॲज काय म्हणतात त्याला आई बाबा. तर मला असं वाटतं ते खूप मला तरी खूप छान आणि खूप इन्स्पायरिंग वाटतं. कारण की अवघड असतं काय म्हणतात त्याला फिक्स्ड जॉब्सपेक्षा वेगळे जॉब्स करून स्वतःचा संसार सांभाळणं असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ते खूप छान करतायत ते आत्तापर्यंत आणि त्यांनी आधी पण खूप छान बॅलन्स आउट केलं त्या एकमेकांना. आणि हां मस्त छान झाला गप्पा. आणखीन भरपूर बोलायचं आहे पण आमच्या खूप गप्पा होतात. पण तुझ्याशी आज इथे म्हणजे खूप वर्षानंतर आपण भेटलो आणि धमाल गप्पा झाल्या. तुमचं बॉन्डिंग मला माहित होतं पण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळलं. खूप छान वाटतंय. अरे मला तर खूपच मस्त वाटलं कारण ती बरंच तुझ्याबद्दल सांगायची. आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्ही ज्या वेळेला एखादं प्रोजेक्ट एकत्र करता स्पेशली नाटकासारखं आणि दौरे करता त्यावेळेला तुमचे खरे स्वभाव एकमेकांना कळतात आणि ते जर बॉन्डिंग झालं तर इट इज गुड फॉर द एंटायर प्रोजेक्ट. त्यामुळे हिने पहिल्याच दौऱ्यानंतर सांगितलं होतं अरे फुल मी आणि सुलेखा धमाल. तुला थँक्यू अरे मला बोलवल्याबद्दल इकडे जेन्युइनली आणि आल्याबद्दल थँक्यू. थँक्यू काय. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब अगं आणि आहो.